श्रीगोंदा येथील पत्रकार शिवाजी साळुंके हे आवटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर भगदाडाचे फोटो आणि वार्तांकन करण्यासाठी गेले असता जमावबंदीचा आदेश मोडून पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला त्यांच्यावर केला याची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेत चोवीस तासांच्या आतमध्ये तिघांना अटक केली आहे ही मारहाणीची घटना सोमवारी सकाळी घडली होती पत्रकार शिवाजी साळुंके यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली श्रीगोंदा शहरामध्ये वितरिका क्रमांक अकरा या वितरेकेला कुकडीचं पाणी चालू होतं ते पाणी चालू असताना मला काही शेतकऱ्यांचा फोन आला की आमच्या तेलला वितरेकेच्या शेवटच्या भागामध्ये पाणी येत नाही थोडं पाणी आलं पण वरती काही शेतकऱ्यांनी पाणी अडवलं आणि विनाकारण ते पाणी वाया घालवत आहेत कोकणगाव रोड जुना कोकणगाव रोडला अकरा नंबर वितरेकाला एक ठिकाणी भगदाड पाडलेलं आहे त्या ठिकाणी मी सकाळी नऊ वाजता गेलो असता फोटो घेत असताना था तिथल्या काही शेतकऱ्यांनी मला विरोध केला आणि विरोध केल्यानंतर मी त्यांना म्हणाले की बाबा हे पाणी वाया जात आहे हे पाणी वाया जाणारं पाण्याचा काही उपयोग नाही तर त्याच वेळेस तिथं जलसंपदा विभागाचा जे सी पी मा ते भागदाड बुजवण्यासाठी आला असता त्या जे सी पी वाल्याला पण ते बुजून देत नव्हते ते बुजून देत नसताना मी फोटो काढत असताना तिथं असलेल्या आवटी एक पाच ते सात शेतकऱ्यांनी मला मारहाण केली माझी गाडी कॅनलमध्ये मी गाडीवर बसले असताना कॅनलवर मला ढकलून दिलं माझ्या तोंडावरती बुक्क्या मारल्या बुक्क्यांनी मला बेदम मारहाण केली आणि दुखापत केली यानंतर मीही त्या शेतकऱ्यांना विनंती करत होतो याचवेळी तिथं कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने आले त्यांनी त्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही इथं थांबू नका तुमचं इथं काही काम नाही जमावबंदी तुम्ही या ठिकाणी इतके शेतकरी कशासाठी जमलात असं सांगून त्या शेतकऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी हकलून लावलं यानंतर मी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला येऊन रितसर पोलीस कंप्लेंट दिलेली आहे या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी स्वतः लक्ष घातलं पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं औटीवाडीमध्ये जाऊन मंगळवारी भल्या पहाटे तीन जणांना ताब्यात घेतलंय तर दोन आरोपी मोबाईल बंद करून फरार आहेत या प्रकरणी आबा सखाराम आवटी दशरथ अण्णा आवटी ज्ञानदेव आवटी भरत आवटी आबा आवटी राहणार श्रीगोंदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला श्रीगोंदा तालुक्यातील सारोबाचे पत्रकार शिवाजी साळुंके यांच्यावर हल्ला झाला होता आम्ही तात्काळ त्यांच्यात फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे रात्रभर परिश्रम घेऊन आमच्या पथकाने पाचपैकी पैकी तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि एक पथक दोन आरोपीच्या शोधात आहे त्यांना अटक करून गुन्ह्याची निर्गती करण्याची तजवीज ठेवलेली आहे श्रीगोंदातील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची भेट घेऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी केली त्यावर पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी स्वतःकडे तपास घेऊन तीन आरोपींना गजाड केलं गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगुंदा